कुरार पोलीस ठाणे येथील दोन खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी 22 वर्षांनंतर मुंबई गुन्हे शाखा कक्ष 12 यांनी जेलबंद केले. 12 ऑगस्ट 2001 रोजी श्रीमती जहराबी अब्दुल रहमान वय 48 वर्षे व त्यांचे पती गुडलक हॉटेल हनुमानचाळ क्रांतीनगर कांदिवली पूर्वमध्ये झोपलेले असताना यातील पाहिजे आरोपीने त्याच्या साथीदारासह संगनमत करून त्याचे प्रेमसंबंध फिर्यादी यांचे मुलीशी असताना तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी ठरवल्याच्या कारणावरून पेट्रोल टाकून फिर्यादी व त्यांचे पती झोपलेल्या हॉटेलला आग लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुरार पोलीस ठाण्यास भाविद्य अन्वयत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात फिर्यादी व त्यांचे पती हे भगवती रुग्णालयात उपचार घेत असताना दोघांचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात भावित कलम वाढवण्यात आले. युनिट 12 क्राईम ब्रांचने 2001 दाखल झालेल्या एक मर्डर केसमध्ये जे मुख्य आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेले आहे. तर हामध्ये 2001 एक जे आरोपी आहे त्यांचे एक प्रेमसंबंध होते आणि त्यामध्ये त्यांना असा ते असं झाले की जे ज्यांच्यासोबत प्रेमसंबंध होते त्यांची आई आणि वडील त्यांनी दुसरे करून त्यांचे लग्न फिक्स केले आणि त्यानंतर त्यांनी त्यावर राग त्यांना राग आले आणि त्यांनी दुसरे साथीदार सोबत मिळून आणि जे पॅरेंट्स होते आई वडील होते मुलीचे त्यांना जाळून टाकलेले होते आणि त्यापासून ते फरार होते. तर युनिट 12 ह्यावर काम करत होते आणि त्यांच्या तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारेवर त्यांना कोंडवा पुणेकडून अटक करण्यात आलेली आहे. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.